गेल्या सरकारमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्या मराठा समाजासाठी जी काही उपसमिती नेमली होती त्याचे अध्यक्ष हे अशोक चव्हाण होते, यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे काही प्लीड केलं, चुकीच्या पद्धतीने जे काही मांडणी केली, सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं। म्हणजे मराठा समाजाला एकीकडे लढायला सांगायचं आणि एकीकडे त्यांची कशी कोंडी केल्या जाईल त्याचा हे लोक आनंद घ्यायचा जे काही प्रयत्न करत होते, खरं तर समाजाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। हा राजकारणाचा भाग नाहीये, मी हे राजकारण म्हणून बोलत नाही। जो युवक त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय त्याला 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवर त्याच्याशी बोलणं झालं हे तुम्ही त्याला विचारू शकता। मुख्यमंत्री साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली, मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही ठाम आहोत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत आणि त्यासाठी वाटेल ती लढाई करायची आमची ताकद आमची तयारी आहे, हे एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे। मी मराठा समाजातील सर्व बांधवांना भगिनींना सर्वांना विनंती करणार आहे, हे सरकार तुमच्या पाठीशी आहे, कृपया काही समजू नका, हा भावनेचा खेळ नाही, ही तुमची हक्काची लढाई आहे, या लढाईला त्याच्याबरोबर आम्ही आहोत, स्वतः आम्ही आहोत। मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणाऱ्यांच्या बरोबर ना त्यांच्या बरोबर त्यांच्या नादी लागायचं नाही। आपण कायदेशीर तर लढूच लढू, परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांनी बार्टीच्या माध्यमातून सारथीच्या माध्यमातून काही सुविधा ज्या ओबीसी समाजाला मिळतात त्या देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। मग परदेशात मुलं शिकायला जात असेल त्यांच्यासाठी असलेली सुविधा किंवा इतर आर्थिक जो काही लाभ देता येईल, हॉस्टेलचा लाभ असेल, बाकी लाभ असेल, ते तर देतोच आहे, परंतु आरक्षण दिल्याशिवाय हे सरकार शांत बसणार नाही हे तुम्हाला आवर्जून सांगतो। कृपया याचा आगडोंब उचळायचं कारण काही करू नका ज्याच्यामुळे इतरांना त्रास होईल। अख्खे महाराष्ट्रातली जनता तुमच्यासोबत आहे, कुठेही जातीवाद नाही, कुठेही एकमेकाची लढाई नाही, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत। झालेला लाठीचार्ज हा विसरण्याजोगा नाही, त्याचं राजकीय भांडवल करायची गरज नाही, परंतु ज्यांनी कोणी हा लाठीचार्ज केला आहे, चुकून ज्या महिलांना मुलांना मारण्यात आलेलं आहे त्यांची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे, ही तुमची मागणी, माझी मागणी, आपल्या सर्वांची मागणी आहे, म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत, याची फक्त कृपया आपल्याला हात जोडून विनंती आहे की याची तुम्ही नोंद घ्या। अनेक जण येतील, अनेक जण बोलतील, ज्यांच्याकडे सत्ता होती ज्यांनी काही केलं नाही ते आता याच्यावर पोपटपंची करायला सुरुवात करतील, हे दिशाभूल करायचा प्रयत्न करतील, हे इतर राजकारणाशी जोडायचा प्रयत्न करतील, परंतु यांना कधी तुम्ही बळी पडणार नाही हे माझा विश्वास तुमच्यावर आहे। म्हणून समाज बांधवांना सर्वांना विनंती आहे, आपण शांततेने केलेला हा लढा एक चांगला लढा या देशाच्या इतिहासामध्ये लिहिला जाणार आहे आणि तुमच्या बरोबर हे सरकार आहे हेच या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं। उद्धव ठाकरेंनी अशी टीका केली की सरकार म्हणजे काय, एक पूल दोन हाफ आहे आणि या एक पूल दोन हाफ सरकारमधील एकही जण त्या ठिकाणी गेलेलं नाही। अहो त्या उद्धव ठाकरेला म्हणायचं तुमचं सरकार होतं ना, तुम्ही ज्यांना मुका मोर्चा म्हणत होते त्या संजय राऊतला तुम्ही मांडीवर बसवलंय हा मराठा समाजाचा अपमान नाहीये? त्या नालायक माणसाला मांडीवर बसवताय जो मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणतोय, तुम्ही आम्हाला कोणती अक्कल शिकवताय? कालचा तुमचा इंडियाचा जे काही चित्र पाहिलं ना देशाने, हात जोडून सोन्याच्या बाजूला उभे असतानाचा फोटो, बाळासाहेब आता रडत असतील वर, काहीच ते का मी जे निर्माण केलेले राज्य होतं, साम्राज्य होतं, जे लोकांसाठी हे केलं होतं, तो आज सोन्याच्या बाजूला हाताची घडी करून उभा आहे हे चित्र पाहून त्यांना सुद्धा त्यांच्या डोळ्यात आसू आले असते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।